हाय फ्रेंड्स, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम एंटरटेन्ड आणि एकदम मजेशीर असा आहे, तर तुम्हाला सुद्धा मजा येईल। म्हणजे शेवटी जो आहे तो माझ्या मुलीने व्हिडिओ केलेला आहे, तर तो मी तुम्हाला आज शेअर करते आहे। तर ही माझी मैत्रीण आली आणि राणी नाव आहे हिचं। तर ही मैत्रीण आली, हिच्या नंतर मी तिला व्हिडिओ दाखवला माझ्या मुलीला, तर एकदम जबरदस्त बनवला व्हिडिओ एकदम। म्हणजे ती अशी असं काय करते ना, म्हणजे समज आता मी जर कधी रील्स करत असले किंवा कुठले टिकटॉक वगैरे करायची ना, त्यावेळेस ती पण टिकटॉक करायची आणि रील्स करता ती रील्स पण करते। म्हणजे मी जे करत असली ना तर ती ना कॉपी करते। म्हणजे मी काय करते, आता कुकिंगचे जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा ते कुकिंगचं पण काहीतरी रिमिक्स करायचं, खेळण्यामध्येच काही ना काहीतरी अशी करत राहते। लहान मुलांचं म्हणजे तसं तसंच असतं ना, म्हणजे मम्मी करते तर आपण पण केलं पाहिजे। तर तो व्हिडिओ बघून अक्षरशः मी एवढे हसली नाही, एवढं पोट दुखायला लागलं, एवढं पोट दुखायला लागलं की खूप बाबा खरोखर। म्हणजे तिने खरंच म्हणजे छान बनवलं आणि एकदम म्हणजे मला पण बोलता येत नाही। जेव्हा मी कॅमेरा पुढे बोलायला जाते ना तेव्हा मला सुद्धा एवढं बोलायला येत नाही, तेवढं छान बोलली एकदम, खूप छान केलं एवढा सुंदर ना। तर नक्की फ्रेंड्स, तो व्हिडिओ जो आहे ना खरंच खूप सुंदर बनवलेला आहे तिने, तर तो शेवटपर्यंत नक्की बघा। आणि खरंच खूप मजेशीर, मला स्वतःला खूप हसायला आलं तो व्हिडिओ तिचा बघताना। आणि खरंच म्हणजे कसं ती मला, म्हणजे काय झालं सुरुवातीला मी सांगते, म्हणजे मी अशीच बाहेर पडून होती म्हणजे आपल्या हॉलमध्ये, तर ती मला आली आणि मला बोलते मम्मी मला 10-15 मिनिटासाठी मला मोबाईल पाहिजे। तर मला वाटलं की जर तिला काहीतरी स्कूलचं वगैरे काहीतरी करायचं असेल म्हणून मी तिला मोबाईल दिला जसा, तर तिला तर ती आपलं काय 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 करत बसली होती। आता मी इकडेच पडून होती, मग नंतर मग मी अशी डोक्यात विचार केलं, म्हणलं चल काहीतरी रिल्स वगैरे करूया, आज सकाळची सगळी कामं झालेली आहेत, सगळं काय आटोपलंय, म्हणलं लवकर लवकर झाले तर म्हणलं काहीतरी करूया, म्हणलं खूप दिवस म्हणजे भरपूर वेळ आहे आपल्या याजवळ, म्हणून म्हणलं रिल्स वगैरे काहीतरी करूया आज असा मी विचार केला। म्हणून मी आपली बेडरूम मध्ये गेली आणि साडी वगैरे म्हणजे बघ हे करायला गेली, तर म्हणलं साडी वगैरे घेऊया आणि आपलं तयारी करूया। तर हिचं हळूच ना मी बघितली का, बोलते काय काय मी टिकटॉक स्टँड लावून घेतला आणि त्याच्यावर काय 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 म्हणजे आपलं करत बसली। तर मी एकदम म्हणजे अशी टप्प झाली ना, मी गपचूप म्हणजे आवाज म्हणून नको व्हायला म्हणून मी गपचूप इथे सुप्यावर परत येऊन बसली आणि आपली करत बसली। आणि केल्याच्या नंतर संपूर्ण जेव्हा व्हिडिओ झाला तेव्हा आली आणि मला दाखवते, मम्मी मी बघ ना हा असा असा ड्रेसिंग टेबल साफ केला की मी असा असा व्हिडिओ केला। आणि मी तो संपूर्ण एकदम तो व्हिडिओ संपूर्ण बघितला, एवढं मला हसायला येत होतं, बापरे मी ते पण बघितलं ना मला पोट दुखून झाली, बसली मी होती एवढं मला हसायला आलं खरोखर। म्हणजे नाही का एकदम म्हणजे माझं कॉमेडी कधी कधी ती अशी करते तर काय काय करते एकदम, अरे बापरे एकदम म्हणजे छान केलाय तिने, म्हणजे तिच्या हिशोबाने तिच्या वयोमानानुसार तरी खूप म्हणजे सुंदर केलाय तो व्हिडिओ। तर ती बोलली मला आणि मी मला दाखवला व्हिडिओ, मम्मी मला बोलते मम्मी माझा हा व्हिडिओ युट्यूबला पोस्ट कर ना, हसायला चला म्हणला हा माझा चॅनल आहे आता हिचा व्हिडिओ पोस्ट, म्हणलं चल जाऊ दे करूया, कारण उगाच कसं तिला पण मन दुःख नाही झालं पाहिजे ना तिचं पण मन, तर म्हणलं चला जाऊ दे। म्हणून मी तो व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करते आहे तुम्हाला, तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। आणि अशाच नवनवीन ब्लॉग साठी किंवा रेसिपी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि तोपर्यंत तुम्ही आता व्हिडिओ बघा, बाय बाय, तोपर्यंत नक्की बघा। येस, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये। नवीन ब्लॉग मध्ये आज काय रेसिपी नाही, मम्मी काहीच बनवणार नाही, तर मला असंच कंटाळा आलेला, मम्मी बोलली झोप झोप झोप, तरी मी झोपत नव्हती, मला अजूनपर्यंत झोपायचं आवडत नाही, तरी मी झोपत नाही, तर असंच मला कंटाळा आला। तर मी विचार केला का थोडासा आरसा पुसते, पण आरसा पुसायच्या आधी मला असं वाटलं का तुम्हाला पण ते कशा पद्धतीने ते म्हणजे ते कशा पद्धतीने पुसायचं ते कसं पुसायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आज। तर चला मग आरसा पुसायला मी सुरुवात करूया। एक मी एक मग घेतलं आहे, त्याच्यामध्ये एवढं पाणी घेतलं आहे मी, तर एवढं
पण दिसतं सगळं ते असं असं आहे म्हणून मला काय नाही ते टीव्ही सुद्धा दिसतं सगळं इंस्टाग्रामवर असे असे तसे फोटो काढतो नाही का असं मोबाईलमधून तसं तसं जर काढायचं असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगते ती मी त्यांनी ऐकत तुम्ही म्हणजे एक सुद्धा असा डाग दिसणार नाही त्याच्यावर एकदम असा क्लिअर फोटो येतो त्याच्यात क्लिअर फोटो असं मी तुम्हाला सांगते पुसून घेते चार वेळा हे मी पुसून झालेलं आहे माझं आता परत मी वॉट काय झाली वाईप्स ह्याच्याने पुसणार आहे म्हणजे ह्याचं जे एक्स्ट्रा पाणी खूप होतं ह्याच्यावर मी आता परत पुसतो तुम्हाला बरोबर दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये खरं म्हणजे असं आपल्याला खूप डाग दिसतात पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पाणी खूप खराब झालं म्हणजे बाथरूममध्ये थोडंसं फेकून होते आणि नवीन पाणी आणते खाल्लेलं पाणी दिसणार नाही ना सांगून खाली स्टॉप करते व्हिडिओ तर फ्रेंड्स मी परत इकडे स्वच्छ पाणी आणलेलं आहे टाकलेला थोडस जोर भरपूर फेवरेट हेअरबँड आहे हा बघा चांगला मोमो सॉफ्ट आणि माझा खरं तर खूप फेवरेट आहे हा हेअरबँड आणि जास्तीत जास्त फेवरेट तर आमचा हा असतो हां हे असे पाठलेले हेअरबँड सर्वांना आवडतं असे तीन आहेत आमच्याकडे
थोड लोक पुसल्यानंतर मी तुम्हाला परत भेटते आणि मला सांगते कसं क्लीन झालेलं आहे माझं ते आरसा. तर फ्रेंड्स मी काय हात वगैरे हात पाय धुवून माझे चांगले म्हणजे काही जॉब्स असतील ते मी करून जाईल. तर फ्रेंड्स मी आरसा पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित 4 ते 5 वेळा आणि आता मी त्याप्रमाणे तुम्हाला सांगते बघा. तर मी सुके कपडे चांगलं व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग ह्याला थोडंसं सुकवायला ठेवलं. सुकवायला ठेवलं तर हे थोडंसं चांगलं व्यवस्थित क्लीन झालं आहे. तर थोडंसं अजून सुकू देते मी म्हणजे तुम्हाला भेटते म्हणजे कसं शाईन येते मग बघू. फ्रेंड्स तुम्ही इकडे बघू शकता व्यवस्थित आरसा पुसलेला आहे. इकडे तुम्हाला एकही डाग दिसत नसेल असं. तर मी काय बोलते ते पहिला ऐका. कारण काय ना मी स्वतःकडे म्हणजे आरसाकडे बघते म्हणून मला असं चांगलं दिसतंय पण कॅमेरामध्ये उलटं चांगलं दिसत नाही आहे. पण तुम्ही माझी ट्रिक नक्की यूज करा. जर तुम्ही माझी ट्रिक यूज कराल तर नक्कीच तुमचा चांगला फायदा होईल. पण आता तुम्हाला इकडे बरोबर दिसत नसेल पण मी समोर मला भरपूर छान दिसते आरसा. पण तुम्ही ही नक्की यूज करा ही ट्रिक असं मला वाटतं. म्हणून तुम्ही नक्की यूज करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि अजून काय बोलू आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये हे पण दाखवणार आहे का म्हणजे ड्रेसिंग टेबल कसं साफ करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.